सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते यंदा दोन हजार तेवीसमध्ये कालभैरव जयंती पाच डिसेंबर रोजी आहे धार्मिक समुदीप्रमाणे भगवान शिवांचे अंधकासुराचे वध करण्यासाठी कालभैरव अवतार घेतला होता भगवान शिवांचे कार्तिक कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला माध्यमातून वेळी कालभैरव देवरूप धारण केले होते कालभैरव हा महादेवाचा रुद्र अवतार आहे काल कालभैरवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या तसे दुःख संकटे भय काल आणि कष्ट सर्व दूर होतात म्हणूनच जातकांनी कालभैरवाची पूजा मनोभावे केली पाहिजे कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शंकरांचा रुद्र अभिषेक करण्याला विशेष महत्व दिले आहे तसेच कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला चार डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांपासून सुरू होऊन होत आहे कालभैरव जयंती आणि सहा डिसेंबर रोजी रात्री बारा वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल यंदा उदय तिथीनुसार पाच डिसेंबर रोजी कालभैरव जयंती साजरी केली जाईल आपाप इच्छा असल्यास आपण या दिवशी उपवास करू शकता आणि विधीपूजा कालभैरवची पूजा करू काल शकता तसेच ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाचे देव आहे काल आष्टीच्या दिवशी भगवान शिव आदिशक्ती माता दुर्गा मातेसोबत असलेल्या वेळी भगवान शंकरांचा रुद्र अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी रुद्र अभिषेक करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नाणते असे मानले जाते यासोबत व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं तर आपण रुद्र अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू आपल्या घराला जे दारिद्र्य लागलेलं आहे जे काही प्रॉब्लेम आहे कुटुंबावर कधीही आपले वाईट संकट येणार नाही त्यासाठी आपल्याला नक्कीच कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती कोणती आहे ते तर मी तुम्हाला सांगणार आहे त्याचपूर्वी तुम्ही कालभैरवची पूजा करायची आहे तुमच्या तिथे कालभैरवाचं मंदिर असेल तिथं जाऊन तुम्ही कालभैरवची पूजा करायची आहे ते शक्य नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकरांना रुद्र अभिषेक करायचा आहे असे केल्याने बघा आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहे प्रॉब्लेम आहे आपल्या कुटुंबावर येणारे वाईट संकट आहे त्यातून मुक्तता होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर आपल्याला ही एक वस्तू कालभैरवला का खाऊ घालायची हे कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला का खाऊ घालायचे आहे तर आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे ते दूर व्हावेत आणि आपल्या घरामध्ये कुटुंबावर कधीही वाईट संकट येऊ नये म्हणून आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला चपाती करायची आहे किंवा भाकरी करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला पीठ मळल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला तुम्ही जर भाकरी करणार असाल तर भाकरी करायची आहे किंवा चपाती करणार असाल तर चपाती करायची आहे आणि मग ती पहिली चपाती किंवा भाकरी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर ती आपल्याला त्यावर काय करायचं आहे जी जा आपली पिवळी हळद आहे ती लावायची आहे आणि ती लावल्यानंतर आपल्याला त्यावर थोडं मोहरीचं तेल असेल तर ते तेल लावायचं आहे आणि त्यावर आपल्याला थोडे आपले जे काळे तिळ असतात किंवा पांढरे तिळ असतात ते टाकायचे आहे आणि ही भाकरी आपल्याला दोन कुत्र्यांना अर्ध्या अर्धी करून चालायची आहे जा की पांढऱ्या रंगाचा असो त्याला अर्धी काळ्या रंगाचं कुठलेही कुत्रे असो फक्त दोन जणांना अर्ध्या अर्धी भाकरी चालायची जा आहे आणि ही भाकरी जर आपल्याला कुत्र्यांनी खाल्ली तर समजायचं आपल्यावर कालभैरव प्रसन्न होणार आहे आणि आपले जे काही दारिद्र्य आहे पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होतील कुटुंबावर कधी वाईट संकट येणार नाही असं आपण समजून घ्यायचं आहे आणि ही भाकरी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर ही भाकरी तुम्ही कधीही खाऊ घालू शकता सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी वेळेनुसार तुम्ही फक्त जी पहिली भाकरी करणार आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर आपल्याला बघा कालभैरवच्या मंदिरामध्ये जाऊन शेंदूर तेल नारळ तसेच फुलं आपल्याला अर्पण करायचे आहे तसेच पाच ते सात या वयोगटातील मुलांना चणे आपल्याला द्यायचे आहे त्याचप्रमाणे तेल नारळ हे देखील आपल्याला कालभैरवला अर्पण करायचं आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना दान देखील करू शकता असे केल्याने नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी प्रॉब्लेम दूर होतील आणि घरावर कधीही वाईट संकट येणार नाही त्यासाठी आपल्याला उद्या कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे या दिवशी एक पोळीवर आपल्या मध्यमा किंवा मोठ्या आकाराची तेलाची रेखा म्हणजे ओढून आपण ती पोळी दोन रंगांच्या कुत्र्यांना खाऊ घालावी कुत्र्यांनी पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळतो समजले जाते कुत्र्यांच्या पोळीत वास घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी कुत्र्याला खाऊ घालत जावी असं म्हटलं जातं तर नक्कीच तुम्ही काल भैरव जयंती दिवशी उद्या कुत्र्याला ही पोळी खाऊ घालायला विसरू नका तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्कीच सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल